नवर्रामध्ये लोणार येथील धार तीर्थस्थानासाठी खुले करा, नाहीतर सविनय कायदेभंग करू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिला होता. अखेर दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने कारवाई न झाल्याने अखेर सविनय कायदेभंग करून धारा तीर्थखाली डॉक्टर गोपाल बच्छरे यांनी स्नान केले असता उपस्थित भाविकांनी अंघोळ केल्यानंतर जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छरे यांच्यासह उपस्थित भाविकांनी अंघोळ केल्यानंतर पुन्हा पुरातत्व विभागाने धारातीर्थ स्नान करण्यास बंदी केली आहे. नवरात्र उत्सवात धारातीर्थ भाविकांसाठी स्नान करण्यासाठी खुली करा, अन्यथा सविनय कायदेभंग करून धारातीर्थ स्वतंत्र करू, असा इशारा बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाळ बच्छरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिला होता. दिलेल्या इशाऱ्याची प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर आज दिनांक 21 ऑक्टोबर 2023 रोजी डॉक्टर गोपाळ बच्छरे यांनी सविनय कायदेभंग करून सकाळी 9 वाजेच्या सुमारास धारातीर्थखाली स्नान केले असता यावेळी उपस्थित भाविकांनी सुद्धा धारेखाली स्नान केले आहे. यावेळी आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले, मात्र काही वेळानंतर आमचे प्रतिनिधी पुन्हा धारातीर्थावर पाहणी करण्यासाठी गेले असता पुन्हा जागोजागी बांबू लावून पुरातत्व विभागाने धारेखाली स्नान करण्यास बंदी केल्याचे दिसून आले आहे. यावेळी उपस्थित भाविकांनी पुन्हा धारातीर्थाखाली स्नान बंदी केल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, एवढे मात्र खरे. MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार. मी डॉक्टर गोपाल बच्छरे. हे लोणारचं धारातीर्थ हे प्राचीन आहे, 1300 वर्षापासून हे धारातीर्थ हे तीर्थ स्नानासाठीच बनलेलं आहे. आमच्या पूर्वजांनी ते इथे बनवलेलं आहे. अगदी सिंधू संस्कृतीच्या वेळेस जे स्नानगृह बनलं होतं त्याच पद्धतीचं हे स्नानगृह बनलेलं आहे. आणि हे तीर्थ स्नानसाठी हे दक्षिण काशी याला मानलं जातं. इथे येऊन लोक अंगावरचं मळ धुण्यासाठी येत नाही, इथे मनावरचं मळ धुण्यासाठी येतात, मनावरची काजळी काढण्यासाठी येतात. आणि इथे तीर्थस्नान करून ते पावन झाल्याचं स्वतःला मानतात. आणि त्यामुळे आणि आर्कियोलॉजी डिपार्टमेंटनं कुठलाही बेस नसताना, कुठलंही कारण नसताना हे धारतीर्थ स्नानासाठी बंद केलं. काय तर इथून जो आंघोळ केल्यानंतर पाणी जातं आणि त्या पाण्यानं खालचे मंदिरं खराब होतात. हे आर्कियोलॉजी डिपार्टमेंट, जे बिंदोक डिपार्टमेंट म्हणतोय मी, ऍक्च्युली मी सुद्धा आर्कियोलॉजी डिपार्टमेंटचा आहे, मी भारतीय इतिहास मंडळाचा सदस्य आहे, मला ह्या गोष्टी माहिती आहे. जेव्हा की या तलावामधले 8 मंदिरं या तलावाची पाणी पातळी वाढून 8 मंदिरं पाण्यात डुबून गेले, त्याकडे कोणी बघत नाही. या धारतीर्थाची अवस्था ही बघा किती पडायला आली, मोडकळी झाली. आर्कियोलॉजी डिपार्टमेंट याच्याकडे बघत नाही. आणि काय तर त्यांच्या कुठल्या न्यायालयीन मित्रांनी सांगितलं की इथे स्नान होऊ नये. अरे न्यायालयीन मित्र कोण असतो? आमच्याकडे 1945 हायकोर्टाचा आदेश आहे की त्या आदेशात सरळ म्हटलंय की सदरील धारतीर्थ हे हिंदूंच्या मालकीचं तीर्थक्षेत्र आहे. असं असताना त्यानंतर इथे कुणीही साबण लावत नाही, सोडा लावत नाही, शॅम्पू लावत नाही. आम्ही आमची माय म्हणून या धारतीर्थाला समजतो. आणि यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलो, त्याच्यानंतर DG साहेबांपर्यंत, जे आर्कियोलॉजी डिपार्टमेंटचे DG सुप्रिटेंडेंट ऑफ आर्कियोलॉजी यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केला. कलेक्टर साहेबांना 8 दिवसापूर्वी पत्रव्यवहार केला. मला तर वाटते कलेक्टर साहेबांच्या डोक्यात बसलं का नाही तो प्रकार. मी त्यांना अक्षरशः 1944 ची ऑर्डर दाखवली कोर्टाची. त्यानंतर या धारेचा वैयक्तिक सातबारा आहे, वीरज धारा तीर्थ लोणार या धारेच्या नावानं, गंगा भोगावती या नावानं सातबारा आहे. आणि असं असताना सुद्धा हे आर्कियोलॉजी डिपार्टमेंट हा मनमानी कारभार करतोय, आमच्या हिंदूंच्या भावना दुखवतोय. ऍक्च्युली तुम्ही लक्षात घ्या की हे हिंदूंच्या पूर्वजांनी हिंदूंसाठी तीर्थ स्नान करण्यासाठी हे बनवलेलं आहे धारातीर्थ. आज आम्ही सविनय कायदेभंग केला. मी कलेक्टर साहेबांना अल्टिमेटम देऊन आलो होतो की नवरात्राच्या 7व्या माळेपर्यंत ही धारतीर्थ खुली करा सर्वसामान्यांसाठी, श्रद्धा स्नानासाठी. अन्यथा मी सविनय कायदेभंग करून या धारतीर्थावर तीर्थ स्नान करेल. आणि आज मी या धारतीर्थावर तीर्थ स्नान केलेलं आहे. सगळे पुरावे दिल्यानंतर सुद्धा कलेक्टर साहेब ऐकायला तयार नाही. आमची मागणी आहे हे धारतीर्थ कायमचं सुरू झालं पाहिजे. हे धारतीर्थ सुरू झालं, इथे श्रद्धा तर आहेच, पण आमच्या लोणार नगरीचा विकास, जे पर्यटक बाहेरून येतात ते आता येऊ लागले नाही. धारतीर्थावर स्नान करणंच बंद झालं तर पर्यटक येणंच बंद झाले, आणि त्यामुळे आमची अर्थव्यवस्था डबघाईला गेलेली आहे. लक्ष्मी होती बायाच्या पाया, आणि तशी लक्ष्मी नाही आता पहिल्यासारखी. काउन काय ना, धार चालू होती तर यानं बंद केली, त्याच्यानं पब्लिक येऊन सनी वापस चालली.
नाराज होऊन चालले. तर आमचं म्हणणं आहे सगळ्याचं की बाबा ही धार जशी पहिल्यापासून पूर्वीपासून जे चालू आहे तशीच आता बी चालू राहू द्या. लोक दर्शन घेतात, आस्नान करतात, चालले जातात. आता लांबून लांबून येऊन शनीने एवढं नवरतात काय फायदा नाही झाला. इतक्या लांबून बाया माणसं लेकर बाळ या लागले, चिले पिले कळू कळू चालले वापस, त्यात अर्थ काय नाही. तर आमचं म्हणणं आहे की बाबा ही धार जशी चालू होती तशी आता बी चालू राहू द्या. आणि सगळे दुनिया येऊन जाती दर्शन होते शांत मनानं सगळं पदशीर राहील असं म्हणणं आहे. बाकी कुठं आले तुम्ही? कुठं आले? मी वाशिम जिल्हा रिसोड तालुका गावाचं नाव आहे वाकर. ठीक आहे. बंद राहिली पाहिजे, दार बंद झालीच नाही पाहिजे. दार कोणाच्या बापाची नाही, दार कोणाच्या हक्काची नाही, आमच्या बापाची आहे. जाणून बुजून काशीची धार येते काय? कोणाच्या नळाची नाही, कोणाच्या मोरची नाही, कोणाचे मीटर जळत नाही, कोणाचं काही जळत नाही. तिथं धार चालूच राहिली पाहिजे.